चला आलस तो टॉस करू नहीं सर। अरे फरदीन जेसीसी इंडो स्टार आलस सर कैप्टन धोनी कैप्टन अंतिम सामना ग्रुप ए मधून निर्णायक मैच है दोनों संघासाठी। एका बाजूला इकराचा संघ तर दुसऱ्या ठिकाणी आहे अमन स्पोर्ट्स संघ क्वालिफायर झाला या ग्रुप ए मधून चेन्नई विराट संघ। खास करून पक्षीने पुरेपूर प्रयत्न केले होते त्या मॅच साठी क्षेत्रक्षक मध्ये सुद्धा त्या प्रकारे कामगिरी नंतर त्यानंतर बॅटिंग मध्ये सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी करून दाखवली। बघता बघता जयसाई संघ लगातार दोन मॅच जिंकून पहिला क्वालिफायर संघ ग्रुप ए मधून आणि आता ग्रुप बी मधून ग्रुप ए मधून दुसरा क्वालिफायर संघ कुठला होईल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे। मॅचला सुरुवात होते सिद्धार्थ धोके पहिले षटक घेऊन लेग स्टंपच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर येतोय वाईड बॉल संख्या एक नी भर तर धावांचा रेगनेस होतो या ठिकाणी अमन स्पोर्ट्स संघाचा। कट केलं चेंडूला पाठवलं बिग लेग झोन मध्ये एक धावासाठी एक चेंडू चा खेळ झाला दोन धावा धावपळकावर निर्णायक मॅच दोन्ही संघासाठी। सरांवरचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले यशवंती मागील मॅच मध्ये चुकी केली होती ईशान पुलाने यांनी सुद्धा मागील मॅच मध्ये त्याच प्रकारे चुकी केली होती दोन चेंडू दोन धावांची गरज असताना षटकारला गेला होता आणि पार चौकार चार धावा यस कमांडर्स चौकार आलाय आणि त्या चौकाराने धावसंख्या धावपळक सहा धावा तीन चेंडू चकले झाला कट केला चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी। चार चेंडूचा खेळ झाला सात धावा धावपळकर आठ धावा धावपळकर चार चेंडू आठ धावा कट केला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली तोपर्यंत एक धाव धावपळकर शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील आतापर्यंत नऊ धावा धावपळकर पहिले षटक मार्गाचा सिद्धार्थ डोके पुन्हा एकदा सज्ज होते कट केला चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं डिक्लेअर मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात झाली गेली अमन स्पोर्ट्स या संघाकडून दहा धावा धावपळकर ऐकूया आतापर्यंत बीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या धावपळकर दहा धावा मुजम्मिल खान दुसरा षटक घेऊन पहिला चेंडू संमती दिसून ऐकलं वेगवान पैकी आहे हा चुकी 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 झाली वन प्लस वन दोन अतिरिक्त धावा कॉल केला गेला होता कॉल अप दिला गेला होता परंतु थोडीशी चुकी झाली गेली या वेळेला शिष्टाचारकडून पाहू शकता एकशे रुपये मध्ये कशा प्रकारे चुकी झाली गेली आणि वन प्लस वन दोन अतिरिक्त धावा धावपळकर पुन्हा एकदा सुट केला चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी चेंडू सर लेफ्ट स्टँड वर तर पहिला बळी बाद होतो रनआउटच्या रूपाने निशान पिलाने गण दाखल होते अनिकेत हलक्यात चेंडूला ड्राय केले यश वैद्य यावेळेला इक्के धावासाठी धावसंख्या एक नी भर चौदा धावा धावपळकावर पाच चेंडूचा खेळ झालाय शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली गेली होती दहा धावा धावपळकावर होत्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुरेपूर थांबण्या पेश अजून एक गडीबाद काय घडलंय अनिकेतला बेसायला तसं जावं लागलं अजून एक गडीबाद होते रनआउटच्या रूपाने गॉन
कार्तिक मांगेला आणि त्यानंतर चौदा धावा
एकदा मार्कवर सजीवते शेवटचे दोन चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये आता पण 26 धावा फुलटा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर थॉमसनचा इशारा आहे बॅट वर्षक एक नंबर 27 धावा धावपळकर पुन्हा एकदा सज्ज होते सूर्य चेंडू अतिशय सूर्य चेंडू बरोबर आले चुकी झाली गेले विकेट उपलब्ध आणि त्यामुळे भाईच्या रूपाने थॉमसनचे धावपळकर धावपळकर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील आतापर्यंत 28 धावा धावपळकर किती धावांचं टार्गेट होतं शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मार्क रॉड्रिग्ज सज्ज होते राहुल स्ट्राइक एंडला हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं एक धाव पूर्ण केली जाते आणि किती धावांनी समाधान मानावं लागेल तर पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपळकर 30 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय तोपर्यंत या ठिकाणी सन्मान केला जातो अब्दुल अंकल यस थँक्यू डीजे शाहरुख बस आता मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो मागील मॅच मध्ये जयसाईचा संघ क्वालिफायर झाला होता तर मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतो दर्शन गिरी अब्दुल अंकल यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट दिले जाते तर या ठिकाणी सन्मान सुद्धा अब्दुल अंकलचा मंचावर करण्यात येत आहे शाहिद मंसुरी शाहिद मंसुरी यांच्या सोबत अब्दुल अंकलचा सन्मान या ठिकाणी केला जातोय स्पर्धा ज्यावेळेला आयोजित केली गेली होती त्यावेळेला अब्दुल अंकलचा प्रतिसाद सुद्धा या स्पर्धेला निभावला गेलाय शाहिद मंसुरीला अंडर 22 बिग बॅश लीग सीझन 3 यस डीजे चेंडूवर टीम मीटिंग बोलावली गेली
दोन चेंडू सहा धावा सिद्धार्थ बोके पुन्हा एकदा सज्ज होतोय निशान हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं दिशा दिली गेले तोपर्यंत एक धाव धावसंख्या एक ने भर कट केलं पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं डिक्लेअरजन मध्ये एक धावेसाठी सुरुवात झाली गेली पाठला करायची तीच आपण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आठ धावे आले पहिले चार चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडू अडवलाय पैकी वेगवान निर्भर चेंडू ज्या प्रकारे पटका एक्झिक्यूट केले गेले होते त्या प्रकारे चेंडू सुद्धा अडवला गेलाय वेगवान पैकी सुद्धा होते त्यामुळे निर्भर चेंडू होते क्षेत्रसंघ थोडासा बदल शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील आतापर्यंत आठ धावा फुलटच चेंडू दिशा दिली गेली तोपर्यंत एक धाव प्रखेर अस्थितीचा पाठला करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नऊ धावा धावतोय कळ तोपर्यंत या ऐकूया डीसी शाहरुखला साइडला ड्राइव केले समोर तरी सेम पुन्हा एकदा चेंडू गेला सेम मध्ये गप्पार सौकार नो चेंडू आहे का यस पंच पाच धावा अतिरिक्त हलक्या त्याने चेंडूला संबंध दिला गेला तोपर्यंत एक धाव बघा पिचचा पाठला करत होता काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत इकडे असायचं संघ जो पहिल्या मॅच मध्ये बॅकफुटला गेला होता त्यानंतरच कम बॅक हे अतिशय वाखाणं जग होत आणि बघता बघता आतापर्यंत शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये तिचा पाठला करत असताना आतापर्यंत सोळा धावा धावतोय कवर दबाव आलाय दबाव आलाय अनिल स्पोर्ट्स संघावर पूर्णपणे दबाव आलाय बघूया दबाव आला कशा प्रकारे बाहेर पडतील इकडून विकेट डॉट बॉल खूप महत्वाचा असणार अनिल स्पोर्ट्स संघासाठी दोन्ही सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुठल्याच प्रकारचा दबाव नाही तिचा पाठलाग करायचं हलक्या त्याने पुन्हा एकदा दिशा दिली गेलो चेंडू अडवला तोपर्यंत एक धाव धावतोय त्यावर अठरा धावा धावतोय त्यावर चार चेंडूचा खेळ झालाय दुसरं षटक मार्गेस पिचचा पाठला करायचा यश होती पुन्हा एकदा सज्ज होतो हलका त्यांनी अन साईडला दिशा दिली गेली सिंगल साठी एकोणीस धावा धावतोय त्यावर शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा सज्ज होतो हलक्या त्याने दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन खरोखरच दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर वीस धावा धावपळ कवर येणाऱ्या बारा चेंडू मध्ये दहा धावांची गरज या ऐकूया डीजेला येस थँक्यू डीजे थँक्यू बघू इकडून कमबॅक करेल का हा प्रश्न आहे कमबॅक करणं खूप महत्वाचं असणार पहिल्या चेंडूवर विकेट येतोय सिद्धार्थ बोके बॅक टू द पवेलियन बॉल
ब्रेकथ्रू आला गेला म्हणजे खऱ्या अर्थाने चा ब्रेकथ्रूची गरज होती संघाला तो ब्रेकथ्रू आला गेला कटकेला चेंडूला महाकुळात दिसणारी फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतो सिंगलसाठी मजबूल काम सेकंडला विकेट आलाय पहिल्याच चेंडूवर अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतो दोन चेंडूचा खेळ झाला गेला पुन्हा एकदा हलक्या जमीन चेंडूला दिशा दिली गेलं चेंडू अडवला तो परत एक दोन दावसंख्या एक नि दोन बावीस धावा धाव पलकावर तीन चेंडूचा खेळ झालाय तीन चेंडू बावीस धावा अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतो म्हणजे मिल्खा स्ट्राईक एंडला जबाबदारी असणार आहे आता पूर्णपणे पुन्हा एकदा स्वीप केलं चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये एक धावीसाठी म्हणजे इकडून विकेट आला गेला इकडून अजूनही विकेट येईल का डॉट बोलेल का की कुठल्याच प्रकारच्या दबावाला न घेता धोनी फलंदाज मॅचला फिनिश करतील खूप सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन शेवटचा नियम पण तुटू शेवट चांगला आहे आतापर्यंत फक्त चार धावा दिल्यात एक गडी बाद केला शेवटचा नियम पण चेंडू हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा संघासाठी त्याखेरीज तीन षटकांचा खेळ संपतो आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा येणाऱ्या सहा चेंडूमध्ये पाच धावांची गरज शेवटचा षटक मार्गस्त ओंकार नवीन गोलंदाज कुंडलजी मागर पहिल्या चेंडू दिशा दिली गेली धावीची संधी होती परंतु फेकी जर काही वेगळं नसती मागील वर्षी जी स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा हीच मॅच या सिच्युएशन मध्ये चालू होती आणि मॅच ओंकारने या मैदानावर जिंकून दिली होती बघूया ओंकार त्या प्रकारे कामगिरी करतील का या मॅच मध्ये कामगिरी करणं खूप महत्वाचं असणार आहे क्षेत्रशक लावलं गेलंय मागील वर्षी केलेला परफॉर्मन्स या वर्षी होईल का जर काय झाला तर अन्य अमन स्पोर्ट्स संघ विजयी होईल परंतु मार्क रॉड्रिस आणि मजमदिल खान सुद्धा मैदानाच्या हातमध्ये उपस्थित आहेत सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू यावेळी काय केलं धावची संधी ऐका तर आहे पुन्हा एकदा ब्रेक थ्रू आला गेला संघासाठी मी म्हंटल होत आणि पेस घडलं गेलंय बस थँक्यू डीजे थँक्यू चार चेंडूमध्ये चार धावांची गरज बघा मी म्हंटल होतो मागील वर्षी सुद्धा याच गोलंदाजी याच मैदानावर ही कामगिरी केली गेली होती चार धावांची गरज पुन्हा एकदा सज्ज होते नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलाय सिंगल साठी तीन चेंडू मध्ये तीन धावांची गरज इकडून कमबॅक झालं गेलं इकडून पुरेपूर कमबॅक झालं गेलं अमन स्पोर्ट्स संघाकडून परंतु इकडून येणारे तीन चेंडू कशा प्रकारे असते नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सुद्धा दाखल झाला नॉट स्ट्राईक एंडला मुजम्मिल खान पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट
लढा माझा अंक असा की लढाईला माझे अंत नाही, लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही, मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढीन, कारण शांत बसायला मी काही संत नाही। बघा सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, मागील वर्षी सुद्धा याच मैदानावर दाऊद मंसूरीने मला सांगितलं होतं, हेच घडलं होतं, या गोष्टी ताकद आहे, क्षमता आहे, आणि आता पूर्णपणे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले। जो फलंदाज ने पूर्णपणे मॅच आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतली होती, मुठीमध्ये घेतली होती, तो फलंदाज डगआउटला गेला। प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आहे, 2-3 चे इक्वेशन, 2-3 चे इक्वेशन, बघा प्राइस सुद्धा आले गेले। अमान स्पोर्ट जर संघ विजयी झाला ओंकार जिथे कौतुक कमबॅक करून दाखवले पूर्णपणे या मॅच मध्ये। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऍज अ कॅप्टन, मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, आल्याली सुरुवात केली होती, परंतु शेवटचा सामना आहे, इकडून जर क्वालिफाय व्हायचं असेल तर मॅच फिनिश करणं तितकंच महत्वाचं असणार आहे की ओंकार आतापर्यंत पूर्णपणे थांबवलंय, अजून थांबवतील का, काय घडेल, येणार आहे। दोन चेंडू मध्ये 3 धावांची गरज, टाळ्या वाजतायत, मोठाफटका मारायचा प्रयत्न, बॅटर फटका एक्झिट नाही झाला गेला, प्रॉपर टायमिंग नाही आहे, तोपर्यंत एक धाव, धावसंख्या 1 ने वर, 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज, काय सामना आहे बघा, 1 चेडू 2 धावा, टीम मीटिंग बोलावले गेले, 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले, चर्चेस भाग पाडले गेले, मेहताब शेख यांच्याकडून पारितोषिक आले, जर का चौकार लागवला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। बघा 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज, पैसे काय, जर सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्या, 1 चेंडू 2 धावांची गरज, सज्ज झाला ओंकार, सज्ज झालाय स्ट्राईक यायला, 1 चेंडू 2 धावा, बॅकवर्ड जाऊन चेंडूला ट्राय करू, स्वतःच्या बॉलवर तुम्ही लेड बनवलाय, व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त कमबॅक आहे अम्मान स्पोर्ट्स संघ, ह्या अगोदर सामना हरला होता परंतु शेवटच्या आणि अंतिम क्षणामध्ये 6-5 इक्विशन ला असताना काय जबरदस्त कमबॅक करून दाखवलं ओंकारने, पुन्हा एकदा सीझन 2 मध्ये सुद्धा त्याच प्रकारे कमबॅक होता आणि सीझन 3 मध्ये सुद्धा शेवटच्या आणि अंतिम क्षणामध्ये सामना जिंकून दिलाय। हार्ड लक बाय इकरा सी, थँक यू डिझे, थँक यू अमान स्पोर्ट्स संघ, आपल्यासाठी पारितोषिक आलंय, 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय अब्दुल अंकल यांच्याकडून,